या सातारा शहरामध्ये मटका चालवणारा समीर कच्ची रूप शेख याच्यावर जुगारीचे केसेस आहेत, गुन्हे आहेत आणि ते गुन्हे बघून त्याला तडीपार करण्यात आलेलं होतं, परंतु तो न्यायालयामध्ये जाऊन ती तडीपार कॅन्सल करून आला। त्याच्या मुलांना शाहूपुरी पोलीस स्टेशननी मारामारीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली होती, कोर्टामध्ये नेलेलं होतं आणि कोर्टामध्ये नेल्यानंतर शाहूपुरीचेच पोलीस होते, पोलिसांच्या ताब्यात त्याचा मुलगा असताना हा समीर कच्ची त्या ठिकाणी गेला, त्या मुलाला पाणी द्यायला लागला किंवा इतर काही वस्तू द्यायला लागला, तर पोलिसांनी अटकाव केला। त्याला अटकाव केला असताना त्याने पोलिसांशी हुज्जत घातली, सरकारी कामात अडथळा केला आणि म्हणून माझ्याकडे शाहूपुरी पोलिसांनी तक्रार दिल्यावरून मी त्याच्यावर 353 सरकारी कामात अडथळा याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा शोध घेण्यात येत आहे, त्याला अटक केली जाईल, त्याच्यावर कडक आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, कोणालाही सोडलं जाणार नाही, गय केली जाणार नाही।